प्रकाश आंबेडकरांनी आतापर्यंत 25 पक्षाच्या लोकांना असे आश्वासन दिलेले आहेत, ते मोठे नेते आहेत, ते सगळ्याला पाठिंबा देतात, पण त्यांचा पाठिंबा ते घेत नाहीत हे त्यांचं दुर्दैव आहे। म्हणून आता अकेला चलोच्या भूमिकेमध्ये सर्वच पक्षाचे नेते असल्यामुळं प्रकाश आंबेडकर साहेबांनी स्वतः अकेला चलोच्या भूमिकेत यावं आणि आपल्या ताकदीवर आपली माणसं निवडून आणावीत। आधी सांगितलं होतं की ते भाजप सोबत जाणार आहेत आणि आता ते गेले, पण काय प्रक्रिया? अशोक चव्हाण साहेब जाणार होते ही कुजबूज आम्हाला पहिलेच लागली होती। त्यांच्याबरोबर अनेक नेते आहेत जे आज शपथेवर सांगतायत ना की आम्ही काँग्रेससोबतच राहणार, मरेपर्यंत राहणार। मरेपर्यंत राहू नका, फक्त लोकसभेच्या निवडणूक जाहीर होईपर्यंत तरी राहा। हे सुद्धा तुम्हाला अनेक नेते आता या पंधरवाड्यामध्ये हे भाजपबरोबर जाताना तुम्हाला दिसतील। म्हणून काँग्रेसवर भरोसा ठेवण्यासारखं जनता दुधखुळी नाही आहे, आणि लोकांना माहिती काँग्रेस ही कधीही फुटू शकते। काँग्रेसचा ना कोणी वाली आहे ना कोणी त्यांचा हायकमांड आहे। म्हणून अशोक चव्हाणच त्यांचं भाकीतनी केलं होतं, परंतु आता हे यांचेसुद्धा हे 8 दिवसा 10 दिवसामध्ये काँग्रेसचे अनेक दिग्गज लोक हे भाजपमध्ये प्रवेश करताना दिसतील। पण अशोक चव्हाणचं तुम्ही नाव घेतलं होतं, आता कोणाची नाव घेणार आहेत का? नाव माझ्याकडे सर्वांचे आहेत, परंतु मग असं होऊन जाईल की ते पुन्हा डाऊट क्रिएट होईल, म्हणून आता थोडं शांत बसलेलं बरं, यांना आता येऊ द्या, नंतर मी तुम्हाला सांगेल की आता याच्यातलं बाकी कोण राहिलेलं आहे। फडणवीस गृहमंत्री नाही तर घरफळा मंत्री आहेत। अजित दादांवर 70,000 कोटीचा आरोप मोदीने केलं होतं। विद्यमानने आधी दारी संभाली मग शिवधनुष्य संभाला, एक काय बघाय? उद्धव ठाकरेंचं जे काही आजकालचं जे स्टेटमेंट असतं ना, त्यांना ते संजय राऊतच्या सोबत राहिल्यामुळं ते असे स्टेटमेंट करावं लागतात, आणि त्या स्टेटमेंटला कोणी महाराष्ट्र सिरियस घेत नाही। पक्ष कुठं चाललाय, कोण कुठं चाललंय, यापेक्षा कुणाची दाढी चाललंय, कोण कुणाची कशावर चर्चा चालल्यात, या चर्चा करण्याचा अर्थ काय? पक्ष सांभाळा ना, पक्षातले लोक चालले जाऊ द्या, परंतु आम्ही आमचे जे काही चालू आहे बोबडी वळवणं तेच चालू बडबड बडबड, आणि म्हणून त्यांच्या स्टेटमेंटला आम्ही महत्त्व देत नाहीत। आता त्यांच्या स्टेटमेंटला तसं महत्त्व राहिलेलं पण नाही। आता शरद पवारांनी ते हम दो हमारे दो म्हणून आता ते कीर्तन करावं एवढं त्यांच्याकडून अपेक्षा आहे। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।